नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मस्त मराठी विणकाम चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुलं करून दाखवली, सूर्यफुलं. त्याच फुलांपासून भरपूर वस्तू तयार करतात असंही सांगितलं. तर आज आपण फुलदाणी तयार करणार आहोत. त्यासाठी हे लागणारं साहित्य हे दुकानामध्ये मिळतं बघा. हे सगळं स्टेशनरी दुकानामध्ये गेलं तर तुम्हाला सगळं काही मिळेल. फक्त तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते सांगायचं. मी हे विकत आणले आणि विकत आणून दुसरी फुलं केली होती, पण मी आता तुम्हाला ही फुलं करून दाखवणार आहे. तेच घेतलेलं आहे तुमच्या शिकवण्यासाठी तुम्हाला. तर हे साहित्य आणलं आहे. हे फोल्डिंगचं असतं, असं जॉईंट करायचं. असं या काड्या पण असतात, त्या मी वाकड्या केल्यात, सरळ असतात त्या. तर हे काय करायचं, या काड्या ह्यात टाकायच्या आणि नंतर आपण वाळू किंवा माती जरी टाकली तरी चालेल त्यात. आणि ते असं पॅक करून घ्यायचं आणि नंतर फेविकॉलनी जरी कागद वगैरे टाकले किंवा प्लॅस्टिक टाकून फेविकॉलनी घट्ट करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. अजिबात निघत नाही, तसं काही नाही. आणि हे तयार केलेली आपण फुलं आहेतच, तुम्हाला माहितीच आहे की फुलं ही कशी तयार करायची. तर ही केलेली फुलं आज आपण फक्त त्यात ओवायची आहेत आपल्याला. पण मी पिवळ्या फुलांचं करणार आहे, कारण का पिवळ्या फुलांची संख्या खूप आहे, जास्त आहे. त्यामुळं पिवळी फुलं आपण घेऊया. हे करून काहीच नाही, असं फुलाचा मध्यबिंदू घ्यायचा आणि असं हे वाकडं करायचं. पडतंय असं फुलं ही लावायची. पिवळी फुलं जास्त आहेत, त्याला पानं पण विणली, त्यामुळे आपण पिवळ्याच फुलांचं करूया. मध्यभागी जरा वेगळं फुल लावूया, हे लावूया किंवा कुठलंही, कारण ह्याचा दांडा मोठा आहे ना. मैत्रिणींनो ही पहा, अशी आपण फुलं ही त्यात ओवून घेतलेली आहेत. जेवढे दांडे आहेत तेवढी फुलं ओवून घ्यायची. भरपूर फुलं आहेत आपल्याकडं, तसं काही नाही. आणि ही फुलदाणी आपण तयार करायची. आता आपल्याला विविध प्रकारची फुलं येतात ना, त्यामुळे आपण काय करायचं, विविध कलरची फुलं तयार करायची. आणि प्रत्येक आठवड्याला आपल्याला पाहिजे तेव्हा कलर बदलून ही फुलं ओवायची आणि वेगवेगळ्या कलरची फुलदाणी तयार करायची अशी, आणि घरामध्ये टेबलवर ठेवायची. खूप सुंदर दिसते ही फुलदाणी, हे पहा. अशी ही बांधून झाली आपल्या इथे फुलदाणी. एवढी फुलं आपली शिल्लक राहिली. आता परत जर आपल्याला फुलदाणी करायची असेल तर मी लाल फुलांची करणार आहे नंतर. ही पहा अशी झालेली बघा. दिसते की नाही ओरिजिनल असल्यासारखी. तुम्हीही अशी फुलदाणी तयार करा. तुम्हाला माहितीच आहे फुलं कसं तयार करायचं, ते फुल मी शिकवलेलं आहे. पहिल्यांदा फुलं तयार करून घ्या छान अशी आणि नंतर फुलदाणी तयार करा आणि ठेवा. आत्ता दसऱ्याला आपण ही फुलदाणी वापरू शकतो. असे दोन फुलदाण्या जर केल्या तर तुम्ही देवीपुढे दोन्ही कडेला ठेवू शकता आणि शोभा वाढवू शकता देवीच्या आसनाची. छान दिसेल खूप. आणि तुम्ही अगदी जर खेड्यात राहत असाल तर तुम्ही घरच्या तारा जरी वापरल्या एखाद्या तरी चालतील. हे नाही विकत आणलं तरी चालेल. किंवा ही फुलदाणी जरी विकत तुम्हाला नाही मिळाली खालची, तरी पण तुम्ही एखादं छोटंसं प्लॅस्टिकचं ग्लास असेल घरात पडलेलं, तर तो ग्लास घ्यायचा, त्या ग्लासामध्ये वाळू भरायची आणि तारा आपल्या घरातल्याच घ्यायच्या असतील त्या शिल्लक. आणि ही फुलं पण आपण तयार करायची आणि फुलदाणी तयार करायची. खूप सुंदर दिसतो. तर तुम्ही अशी फुलदाणी तयार करा आणि वापरा. ही फुलदाणी तुम्हाला कशी वाटली मला सांगा. तुम्हाला काही शंका आल्या तर मला विचारा. मी तुमच्या शंका निरसन करायला सदैव तयार आहे. आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. आता आपण परत दुसऱ्या कार्यक्रमात भेटू, दुसरा काहीतरी एक नवीन प्रकार घेऊन. तोपर्यंत नमस्कार.